मीरा आज दसरा आहे लक्षात आहे ना हो। आपल्याला तोरण तयार करायचंय आंब्याच्या पानांचं हे घे हा सुईधोरा घे ही झेंडूची फुलं आणि आंब्याची पान, ही सगळी त्याच्यात ओ बर, थांब थांब मी सांगतो तसा प्रयत्न कर म्हणजे तुला जमेल हा आधी एक पान घे त्यानंतर एक झेंडूच फूल, मग परत पान असं एका मागोमाग एक करत जा म्हणजे छान हार तयार होईल अरे वा मीरा छान केलंयस ह्या एका तोरणामध्ये एक सारखे पण आहे पण एका एकामध्ये नाही आता आपण चार फुलं आणि एक पान असं तोरण करून बघूया का हुँ। हुँ। छान आता पानं आणि फुलं वापरून तुला आणखी डिझाईन्स करता येतील का बरं तू जर आणखी तीन चार डिझाईन्स केलीस ना तर आपल्या दरवाजाची सगळी सजावटच पूर्ण होऊन जाईल हा एक फूल आणि पाच पानं हे छान दिसतंय की आणि हे एक फूल आणि तीन पानं हे पण खूप मस्त दिसते चल आता मी पण एक डिझाईन करतो ठीक आहे चालेल बाबा मीरा आता हे बघा यात मी जास्त पानं आणि कमी फुलं वापरली आहेत कसं दिसतंय बघ बर मीरा आता आपल्याला दरवाजा पुढे रांगोळी सुद्धा काढायची आहे ठिपक्यांची तू कागदावर त्याचं डिझाईन काढशील हो चालेल काढ छान आता हे सगळे ठिपके रेषांनी जोड बर। हां आता पाच चौकोन तयार झाले बरोबर आता बाहेरचे जे चौकोन आहेत ना ते निळ्या रंगाने भर आणि आतले चौकोन लाल रंगाने ठीक आहे हे मस्त छान रंगवलंस मीरा आता मी तुला एक कागद देणार त्याच्यावर ना मी वेगवेगळे आकार काढलेत ते तू आधी पूर्ण कर आणि त्याच्यामध्ये रंग भर ठीक आहे हे तू ह्या आत्ता ज्या आकृत्या पूर्ण केल्यास ना अशा विविध आकृत्यांना आकृतिबंध असं म्हणतात आता मी तुला आणखीन एक गंमत दाखवतो आता हे बघा आता मी एक दोन आणि तीन असे गोळे काढले म्हणजेच ह्याच्या पुढे चार पाच सहा असे गोळे काढीन म्हणजे प्रत्येक वेळी एक एक गोळा वाढवत जाईन याला चढता क्रम असं म्हणतात आणि आता समजा हेच मी उलटं करायचं ठरवलं तर पुढे काय येईल बरं बघा पाच चार तीन दोन एक बरोबर म्हणजेच एक एक गोळा कमी होत जाईल याला उतरता क्रम असं म्हणतात म्हणजेच मी एक दोन तीन चार पाच सहा अशा क्रमाने आकडे लिहितो पाच चार तीन दोन आणि एक म्हणजेच संख्या एक एकनी कमी करतोय याला म्हणतात उतरता क्रम आता आपण संख्यांमध्ये सुद्धा आकृतीबंध तयार करू शकतो का बरं आता ह्यामध्ये एक तीन पाच सात असा विषम संख्यांचा आकृतीबंध तयार झाला ह्याचप्रमाणे दोन चार सहा आठ हा झाला समसंख्यांचा आकृतीबंध सगळेच पाढे हे सुद्धा आकृतीबंध असतात बरं जसा की पाचचा पाढा पाच की पाच पाच दुणे दहा पाच तरी पंधरा पाच चोकवीस पाचा पाचा पंचवीस आणखीन तुला कशात आकृतिबंध सापडतील hmm. आकृतिबंध अक्षरांमध्ये पण असतात का अक्षरांमध्ये सुद्धा आकृतीबंध असतात मी दाखवतो तुला हुँ? हे बघ आता ह्या ए बी आणि सी या तीन अक्षरांना घेऊनच आणखीन एक वेगळा आकृतीबंध तयार करता येतोय का बघ बरं छान बरोबर आता आपण एक आणखी वेगळी गंमत करूया हा हे कांदे बटाटे टोमॅटो यांच्यापासून आकृती बंद तयार करूया ठीक आहे हो चालेल आता आपण ह्या आकृतीबंधामध्ये काय काय आहे याची यादी करूया हे बघा आधी हा कांदा मग बटाटा मग टोमॅटो मग पुन्हा कांदा मग बटाटा मग टोमॅटो कळलं मीरा हे असे आकृतीबंध आपल्या रोजच्या वापरातल्या कपड्यांवर पण असतात बरं का आणि खिडकीच्या ग्रीलवरती सुद्धा असतात आता अजून कुठे दिसतात बरं आकृती सापाच्या कातडीवर पण असतात ना वाघाच्या कातडीवर पण दिसतात आकृतिबंध आणि बरं का मीरा हा संबंध निसर्ग नटला आहे बंधानी आजूबाजूला बघ झाडं पानं फुलं होय की नाही हरणांच्या अंगावरचे ठिपके खारुताईच्या अंगावरचे पट्टे फुलपाखरांचे पंख मोराची पिसे किती कित्ये आकृतिबंध आणि आपण सगळे टाळ्यांचा खेळ खेळलो असू की नाही म्हणजे एक टाळी दोन टाळ्या तीन टाळ्या ह्या खेळामध्ये सुद्धा टाळ्यांचा आकृती बंदच असतो आता तुला कळलं ना आकृती बंद म्हणजे काय छान हो, चला आता पळा नवीन कपडे घालून आपण आपल्या आसपास आकृती बंधाची अनेक उदाहरणे पाहतो यामध्ये वेगवेगळे आकार रंग किंवा आकृती असतात त्याचा एकमेकांशी संबंध असतो त्यामुळे त्या सुंदर दिसतात जसे झेब्राच्या अंगावरचे काळे पांढरे पट्टे मोराचा पिसारा आपण दारापुढे काढतो ती रांगोळी फरशांची मांडणी यामुळे तयार होणारा पदपद संख्यांचा चढता क्रम उतरता क्रम सम आणि विषमसंख्यांचा आकृतीबंध असतो करून तर पहा दिलेला आकृतीबंध पूर्ण करा